नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिलके करीबच्या या एका वेगळ्या वळणावर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मला ना आज यांच्याशी खूप बोलायचं आहे, यांच्याविषयी सगळं काही जाणून घ्यायचं आहे, कारण या थोड्या वेगळ्या आहेत. यांना फक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयच पुरस्कार नाही, तर यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला आहे, आणि हा किताब पटकवणाऱ्या या एकमेव भारतीय नेमबाज आहे. मी कुणाबद्दल बोलते तुम्हाला कळलंच असेल, अंजली भागवत यांच्याबद्दल. चला तर मग स्वागत करूया अंजली ताईंचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिलके करीब. थँक्यू सो मच. बरं, तुम्ही दिलके करीबचे एपिसोड्स कधी याआधी पाहिलेत का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे एक प्रथा आहे की तुमचं स्वागत आम्ही भरपूर गिफ्ट्स देऊन करू. अरे वा, खूप छान. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, आणि तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. अरे वा. ती स्वतः एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, आणि हे जे पुस्तक आहे ते इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. खूप छान, मला वाचायला खूप आवडेल. आपले आणखीन एक मित्र आहेत प्रीतम थोरात नावाचे, कलर बग्स हा त्यांचा ब्रँड आहे, आणि ते की नाही टेराकोटाचे प्रोडक्ट्स बनवतात. सो ही एक टेराकोटाने बनवलेली त्यांनी बॉटल पाठवली आणि हँड पेंटेड आहे. वाव, सो ब्युटिफुल. हे तुम्ही यूज करू शकता. खूपच छान आहे. म्हणजे आपण घरात माठ वगैरे कसं ठेवतो आणि पाणी गार राहतं तसं मस्त गार राहतं. वाव, खूपच छान. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणीताई, म्हणजे कल्याणी मोडक. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स, आणि त्यांनी तुमच्यासाठी मस्तपैकी ना दगडाचे असे छोटे छोटे आयटम्स पाठवले. ओ, जसं हे तुळशी वृंदावन, सो ब्युटिफुल, सो प्रिटी. हे बघा ना, खूपच छान. वाव, हा एक चौरंग आहे. करेक्ट. आणि हा दगडाचा दिवा आहे. ओ, आणि हा आपण सो युनिक आणि वापरू शकतो बरं का. वाव, छान आहे ना. खूपच सुंदर आहे. कल्याणीताई ना हे रस्त्यावरचे पाथरवट असतात, त्यांच्याकडून सगळं बनवून घेतात आणि त्यांना सुद्धा त्याच्यामुळे रोजगार मिळतो. खूपच छान, मस्तच आहे. देवेंद्र सोमण नावाचे साताऱ्याचे आपले एक मित्र आहेत, आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे सोनार्क्स निसर्ग हर्ब्स, आणि त्यांनी तुमच्यासाठी ना मस्तपैकी हर्बल प्रॉडक्ट्स पाठवली आहेत, बॉडी स्क्रब. अरे वा, हेअर ऑइल आहे निसर्गच. वा, टर्मरिक स्वीट ऑरेंज बॉडी ऑइल. वा, हे सगळं तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही उन्हात काम करत असताना. खरंच खूप गरज आहे मला. त्यांनी खास पाठवले हा विचार करून तुम्हाला. हा एक ऑर्गॅनिक सोप आहे. सोप आहे. यस, थँक्यू. देवेंद्र सोमण जे आहेत त्यांचं जे निसर्ग हर्ब आहे तिथे प्लांटेशन पासून ते पॅकेजिंग पर्यंत सगळं ते स्वतः करतात. सगळं इनहाऊस इनहाऊस होतं. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट नावाचे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. त्यांनी तुमच्यासाठी खास गुळाचा खरवस पाठवलाय. मला खूप आवडतो खरवस. वाव. निशांत आवळे नावाचे आपले एक मित्र आहेत, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. त्यांनी तुमच्यासाठी एक मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. व्हेरी युजफुल. थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मीनाताई, म्हणजे मीना इनामदार. जिथे आपण बसलोय ना तो आहे त्यांचा स्टुडिओ, जिथे त्या अप्रतिम साडीज हा त्यांचा ब्रँड आहे. बरं. आणि इथे त्या एक्झिबिट करतात, आणि खूप छान स्टुडिओ आहे त्यांचा, तुम्ही बघू शकता. बरं, त्यांना तुम्हाला एक साडी गिफ्ट करायची, सो यासाठी मला असं वाटतं मी त्यांना आमंत्रित करते. नक्की, चालेल ना. मीनाताई या ना. नमस्कार मीनाताई. नमस्कार अंजली, तुझं मला खूप खूप कौतुक वाटतं की तुझं कारकीर्द आणि तुझं यश हे खूपच छान आहे, आणि त्याच्याकरता ऍप्रिसिएशन म्हणून मी तुला अप्रतिम करून एक
साडी गिफ्ट देत आहे. अरे वा, खूप सुंदर. हा, तसरची साडी आहे. वाव, विथ जरीची बॉर्डर गोंडे आहे. त्याच्यात ब्लाऊज पीस असतो, शिवाय तुम्ही वेगवेगळं त्याच्यावर ब्लॉक प्रिंट, खणाचं किंवा इव्हन बनारसी वगैरे असं वेगवेगळं घालू शकता. खूपच छान, व्हेरी प्रिटी. वाव, खूपच छान, ब्युटिफुल, छान दिसते. थँक्यू. नाही, खूप सुंदर. आणि तुमच्या साड्या मला खूप आवडतात. थँक्यू. आणि म्हणूनच मी अप्रतिम साडी आता नेसली. ही पण तसरच आहे ना? हो, तसर. येस, थँक्यू. स्टुडिओ पण खूप मस्त आहे तुमचा, खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं इथे. थँक्यू. थँक्यू, खूपच छान आहे साडी. सो आता गप्पांना सुरुवात करू शकतो आपण. नक्की. सो बेसिकली तुमच्या आयुष्याबद्दल, करिअरबद्दल मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे, आणि आय एम व्हेरी शुअर की आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचं असेल. सो या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली? सुरुवात कधी झाली हे मलाही कळलं नाही. मला खेळाची पहिल्यापासून खूपच आवड होती. मी शाळेमध्ये सगळे खेळ खेळायची, पण शाळेतल्या कबड्डी टीममध्ये मी होती, खो खो टीममध्ये होती, आणि अभ्यासात शून्य होती. पण माझा पहिल्या तीनातला नंबर कधी चुकला नाही, पण मी अभ्यासच करायचे, मला अभ्यासाचा खूप कंटाळ होता. पण नम्रात असायचं? पण नम्रात असायचे. म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे बेसिकली हुशार होतात, काय माहिती नाही त्याला हुशारीची खरंच गरज असते का नाही, पण स्मार्टनेसची गरज नक्कीच असते. कारण मी जो शेवटच्या महिन्यात अभ्यास करायचे तो पूर्ण फोकसनी व्यवस्थित करायचे, आणि इतर मुलं जी वर्षभर घोकमपट्टी करायचे त्यांच्यावरती मी मार्क्स मिळवायचे असं मला वाटतं. पण त्या खेळाच्या आवडीमुळे मला पुढे काहीतरी करायचं होतं, पण आपल्याकडे तेव्हा म्हणजे स्पोर्ट हा खूप अनप्रोफेशनल एरिया होता, आपल्याकडे तेवढी प्रसिद्धी किंवा एक्सपोजर नव्हतं. पण त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं होतं, म्हणून मी NCC मध्ये भाग घेतला जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले, आणि NCC तनं मला शूटिंगची ओळख झाली. अच्छा, ओके ओके ओके. आणि इतर खेळ सुद्धा खेळतच असाल ना? इतर खेळ मी खेळायचे. मी ज्युडो, कराटे, मार्शल आर्ट्समध्ये ग्रीन बेल्ट पर्यंत शिकले आहे. खो खो टीममध्ये मी होते. मला खेळायचीच खूप आवड होती. म्हणजे संध्याकाळी, आणि मी गिरगावला राहायचे आधी, त्यामुळे गिरगावकर असल्या कारणाने आम्ही चाळीत भटकत असायचो आमचा मोठा ग्रुप, आणि आई संध्याकाळी 8:30 नंतर माझा हाका मारून मारून मला शोधायचे की आता फायनली मी कुठे सापडणार. आणि मग रात्री मी घरी, ते आमची खूप ह्यूज जॉईंट फॅमिली होती. म्हणजे मला वेद पाठक म्हणजे मला 6 काका, 4 आत्या आणि माझे बाबा सगळ्यात मोठे, त्यामुळे आम्ही दोघी, मी आणि माझी मोठी बहीण नीना, आम्ही दोघी लहान होतो घरात, त्यामुळे आमची खूप लाड व्हायचे, कौतुक व्हायचं. त्या अशा मोकळ्या वातावरणात आम्ही वाढलेलो आहोत, म्हणजे कोणाचं बंधन नाही, सगळ्यांचे लाड अशा अशा. त्यामुळे माझ्या कलागुणांना तेव्हा वाव मिळाला. माझी जी मोठी बहीण आहे ती खूप छान गाते, म्हणजे माझी आई खूप छान गायची, ती सांगलीची असल्या कारणाने, तर ती ऑल इंडिया रेडिओवर पहिल्यांदा गायची. मग तो असा माझ्या मोठ्या बहिणीने उचलला. मग तिला शास्त्रीय संगीतात आवड, म्हणून तिने ते करिअर सुरू ठेवलं. मी खेळामध्ये होती. नंतर माझा लहान भाऊ आहे राहुल, त्याला मॉडेलिंगची तेव्हा खूप आवड होती. पण तेव्हा आपल्याकडे मॉडेलिंगला असं खूप वाव किंवा असं ऍक्सेस खूप कमी होता, पण तरी आम्ही त्याला त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं. पण इव्हेंच्युअली तो IT इंजिनिअरिंग मध्ये व्हायला. पण असं आमचं घरात खूप मोकळं वातावरण असल्या कारणाने मला असं कोणी कधी रोखलं नाही किंवा टोकलं नाही, म्हणून मी माझं जे पॅशन आहे ते परस्यू करू शकले. अच्छा. आणि आई वडील काय करायचे? आई सांगलीची असल्या कारणाने ती सगळं, म्हणजे माझ्या मामा आजोळी सगळंच गायनामध्येच सगळ्यांनी करिअर केल्यामुळे त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता, आणि आई ऑल इंडिया रेडिओवर गायची. पण नंतर इथे जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झाल्यामुळे तिला तिचं करिअर सोडायला लागलं, आणि मग म्हणून ती आपल्या मुलांच्यात ते बघायची की तिची स्वप्न आमच्या डोळ्यात तिने बघितली, की माझं जे काही अधुरं राहिलंय ते सगळं स्वप्न माझी मुलं नक्की पूर्ण करतील. म्हणून तिने आम्हाला नेहमी खूप पाठिंबा दिला. वडील माझे एकदमच वेगळं कॅरेक्टर म्हणाल तर खूप प्रसिद्ध होते आमच्या पूर्ण एरियामध्ये. फणसवाडीमध्ये मी राहायचे, आणि त्यांना घरात सगळे घाबरायचे, पण स्वतः एकदम असे दिल खुलास, म्हणजे मनाला येईल तेव्हा कुठेही जाणार, मनाला येईल ते काहीही करणार, कोणाला काही असं त्यांचं बंधन त्यांच्यावर कोणाचंच नव्हतं. आणि खूप एंटरप्राइजिंग आहेत माझे बाबा, आणि ते सुद्धा कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं करायचे. ते खूप जुनी जी नाटकातली जी ऍक्टर्स आहेत त्या अजूनही त्यांना ओळखतात, त्यामुळे असं छान आमच्या घरचं वातावरण होतं. अच्छा अच्छा. आई वडिलांची नावं काय?
माझी आई संगीता तिचं नाव आणि वडिलांचं नाव रमाकांत, रमाकांत वेद पाठक. प्रोफेशनली ते इन्शुरन्स कंपनीमध्ये होते, चांगल्या पदावर होते, त्यांनी काम केलं. आणि भावंडांची नाव काय? मोठी बहीण नीना आणि धाकटा भाऊ राहुल. अच्छा, आणि आता काय करत? नीना आता बँगलोरला, ती मध्ये 15 वर्ष US होती. अच्छा, आता ती बँगलोरला शिफ्ट झाली आहे. मग बँगलोरला तिने ऑनलाईन ती गायनाचे क्लासेस घेते. आणि माझा छोटा भाऊ राहुल आहे, तो IT जॉबला आहे. अच्छा अच्छा. बरं, लहानपणी म्हणजे आता तर नेमबाजी वगैरे हे आपल्याला माहिती आहे की असे स्पोर्ट आहेत आणि त्यात खूप वाव आहे, पण तुमच्या लहानपणी हे तुम्हाला माहीत होतं की असा काही स्पोर्ट आहे आणि तो आपल्या म्हणजे आपण त्यात काहीतरी करू शकू? अजिबात नाही. म्हणजे नेमबाजी हा आधी स्पोर्ट म्हणून एक्झिस्ट होतो हे मला सुद्धा माहीत नव्हतं. मी प्रामुख्याने NCC गेले कारण मला माउंटेनिअरिंग ट्रेकिंगची खूप आवड होती. आणि कॉलेजमध्ये NCC असताना दर शनिवारवर आम्ही बाहेर असायचो ट्रेकिंगसाठी. आणि NCC तर्फे मी माउंटेनिअरिंगचे कोर्सही छोटे छोटे केले, त्याच्यासाठी प्रामुख्याने मी NCC होते. पण काही मुली ज्या शूटिंग करत होत्या त्या ज्युनियर कॉलेजच्या होत्या, तर जेव्हा नॅशनल कॉम्पिटिशन शूटिंगची आली तेव्हा त्यांची एक्झाम होती म्हणून आम्हाला रिप्लेसमेंट म्हणून पाठवलं गेलं. आणि मला अजिबात जायचं नव्हतं. बरं, मी पहिल्या दिवशी मी आणि माझी अजूनही जी शूटर माझी मैत्रीण आहे दीपाली देशपांडे, आम्ही दोघी एकत्र NCC होतो. तर आम्ही दोघी पहिल्या दिवशी म्हणजे ऑर्डर आहे NCC करायलाच पाहिजे म्हणून आम्ही पहिल्या दिवशी शोधत वरळी सीफेस येथे पोहोचलो. तर वरळी सीफेसला महाराष्ट्र रायफल असोसिएशन आमची आहे, तिकडे एकच ती रेंज तेव्हा मुंबईमध्ये होती. तर तिथे बोलावलं होतं आम्हाला प्रशिक्षणासाठी. मग ते शोधत आम्ही तिथे गेलो आणि चुकून आम्ही नेव्ही कोस्ट गार्डमध्ये पोहोचलो. ही आमची पहिली शूटिंग एरिनाची ओळख होती. मग हळूहळू त्यांनी आम्हाला तिकडून अक्षरशः हकलवलं की इथे तुम्ही काय करतात, कारण तो रेस्ट्रिक्टेड एरिया असतो नेव्ही कोस्ट गार्डचा. मग तिथून आम्हाला दिसली की ही शूटिंग रेंज आहे. मग तिथे आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही NCC मुली आहोत म्हणजे आम्हाला शूटिंगबद्दल सगळं माहिती असेल. पोहोचल्या त्यांनी आमच्या हातात बंदुका दिल्या, 5 गोळ्या दिल्या आणि सांगितलं ह्या चालवा. आता मला आम्हाला दोघींना माहित नव्हतं की हे नक्की गोळी भरायची आणि मारायची. तेव्हा तुम्ही किती वर्षाचा होता? नाही, मी फर्स्ट इयर BCOM होते तेव्हा. अच्छा. पण मग कसं बसं करून आम्ही ते इतरांचं बघून केलं कॉपी. आणि मग आम्हाला सांगितलं की तुमचं टार्गेट जाऊन येतात घेऊन या. 25 मीटरची ती रेंज होती आणि .22 वेपन होती. मग आम्ही धावत गेलो आणि अक्षरशः मला लाज वाटलेली, कारण माझ्या एकही गोळी माझ्या टार्गेटवर लागलेली नव्हती. आणि ब्लँक म्हणजे कोरंच्या कोरं टार्गेट मी पाठी घेऊन आलेले. म्हणजे तेव्हा असं कोणी प्रेडिक्टच करू शकलं नसतं की मी ह्या लेवलपर्यंत शूटिंग करू शकते. नाही, आणि ते वेपन जड असेल आणि तुम्ही आत्ता नाजूक आहात तेव्हा तर केवढा नाजूक असाल. पण मग दुसऱ्या दिवशी आम्ही दोघींनी ठरवलं की इथे परत काय आपण यायचं नाही. मी आणि दीपानी, आमच्या मॅडम होत्या, मॅडम मेजर PB नाटगीर म्हणून, त्यांना पण माझ्या या यशाचं श्रेय मी नक्की देऊ इच्छिते. कारण त्यांनी आम्हाला कंपल्सरी, म्हणजे त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की मॅम आम्हाला नाही जमणार, आमचं जे काय चालू आहे योगा ट्रेकिंग आणि परेड ह्याच्यातच आम्हाला राहू द्या. पण त्यांनी आम्हाला जबरदस्ती पाठवलं आणि त्यांनी खूप आम्हाला प्रोत्साहन पण दिलं आणि थोडस छडी पण दाखवली. त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी पण तिथे शूटिंग रेंजवर पोहोचलो. पण मग सुदैवाने आम्हाला त्यांनी मग प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि तिथे माझे पहिले लोकल कोच जे आहेत विचारे सर म्हणून होते, ते पार्ल्याचे होते, ते हाऊस म्हणून तिथे यायचे. मग त्यांनी आम्हाला थोडं थोडं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि केवळ 7 दिवसावर आम्हाला नॅशनल चॅम्पियनशिपसाठी पाठवलं. बरं, आणि अहमदाबादला जायचं होतं आणि तेव्हा कॉलेजमधनं कुठेतरी जायला मिळतंय एकत्र म्हणून आम्ही खूप खुश होतो. म्हणजे माझ्या मनातही काही आलं नाही की आपल्या कुठल्या तरी स्पर्धेला चाललोय, नॅशनल लेवलची स्पर्धा आहे. आम्ही एकदम खुश होतो की अहमदाबादला जायला मिळणार, मस्त ट्रीप होणार, छान साड्या घागरे वगैरे घ्यायला मिळणार. पण तेव्हाची परिस्थिती पण म्हणजे मी मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली, असं काही खूप हातात पैसा नसायचा तेव्हा. पण आईनी अगदी तिच्या बिचारीच्या साठवणीतले 100 रुपये माझ्या हातात काढून दिले की तू चालली आहेस पहिल्या स्पर्धेला, घे माझ्याकडनं. आणि असोसिएशननी बाकी आमची व्यवस्था केली होती आणि तसं आम्ही अहमदाबादला पोहोचलो. पण ती जी स्पर्धा होती ती खरी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी एक इव्हेंट असा मी समजते. कारण तिथे गेल्यानंतर त्या 7 दिवसांच्या प्रशिक्षणावर मी पहिल्यांदा स्पर्धेत उतरले. मला काही असं मेंटली किंवा सायकोलॉजिकली माहितीच नव्हतं की आपण नक्की काय करतोय. पण जे काही मी शूटिंग केलं ते मला अजूनही त्यातलं शॉर्टही आठवतंय.
त्या मेमरीज माझ्याबरोबर आहेत म्हणे ते एकदम फोकसनी थोडंसं प्रेशर होतं. मी छान शूट केलं आणि केवळ 7 दिवसात मला नॅशनल लेवलचं सिल्वर मेडल मिळालं होतं तेव्हा. आणि मी महाराष्ट्राची पहिली मग शूटर होते जिने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मिळवलेलं. आणि मग मी घरी परत आल्यावर मग मला असोसिएशनकडनं खूप कौतुक झालं, माझं कॉलेजमध्ये माझा सत्कार झाला. आणि मग त्या ते मोटिवेशन होतं, म्हणजे मी थोडी एक्सायटेड होते, माझा पेपरातही फोटो आला, तर एक्साइटमेंटमध्ये मी सुरू ठेवलं. म्हणजे तरी शूटिंगशी काही माझं नातं तसं जुळलेलं तेव्हाही नव्हतं, पण मग हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर मला हा खेळ कळायला लागला. म्हणजे इतर वेळी मी बाकीचे खूप खेळ बघायचे, पण हा खेळ खेळायला लागल्यानंतर मला त्याच्या इंट्रिकसीज कळल्या की किती वेगळा गेम आहे हा. एक तर इंडिव्हिज्युअल सोलो स्पोर्ट आहे, तिथे तुम्हाला कोणी प्रतिस्पर्धी नसतो किंवा टीम मेट नसतं. तुम्ही तुमचं कौशल्यपणाला लावून तुमच्या टार्गेटवर एकाग्रतेने शूट करायचं असतं आणि त्याचे चॅलेंजेस खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःला चॅलेंज करून तुम्हाला स्वतःलाच हरवायचं असतं. आणि लास्ट मिनिटला तो फोकस, ते प्रेशर कायम ठेवणं आणि चांगल्या नोटवर एंड करणं हे चॅलेंज असतं. ते मला खूप आवडलं. आणि मग मी कधी ह्या खेळामध्ये हरवून गेले, स्वतःला विसरून गेले मला कळलंच नाही. आणि कधी माझं हे प्रोफेशन झालं हे सुद्धा मला कळलं नाही. याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असेल. हो नक्कीच, म्हणजे शूटिंग एकाग्रतेशिवाय अशक्यच आहे असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करता का? नक्की नक्की. म्हणजे शूटिंगला एकतर तुम्हाला फिजिकल फिटनेस लागतोच, कारण हल्लीची मुलं म्हणतात की शूटिंगमध्ये काय तुम्ही 2.5 तास नुसते उभे राहता एका जागेवर, त्याच्यासाठी तुम्हाला काय फिटनेस. पण फिटनेस शिवाय तुम्हाला सायकोलॉजिकल फिटनेस येत नाही. त्यामुळे फिजिकल फिटनेस हा 100% लागतो शूटर्सना असं मी आवर्जून सगळ्यांना सांगते. आणि त्याच्यानंतर सायकोलॉजिकल फिटनेस किंवा ती तयारी करण्याची गरज आम्हाला खूप असते, कारण आमचं जे टार्गेट असतं ते 1 रुपयाचं आपलं जे कॉईन असतं तेवढंच असतं. ते 10 मीटरवर आम्ही लावतो आणि त्याच्या सेंटरला एक पेन डॉट असतो. तो पेन डॉट आम्हाला मारायचा असतो आणि तो पण किती अॅक्युरेटली आम्ही मारतो. तो पेन डॉट फक्त आमच्या बुलेट टच केली तर 10.0 आम्हाला मिळतात. आणि त्या पेन डॉट तो पॅलेटच्या बरोबर सेंटरला लागला तर 10.9, म्हणजे आमचे जे स्कोर असतात ते फ्रॅक्शन्समध्ये असतात. सो 10.9 इज अ ॲक्युरेट शॉट फॉर अस. कधी कधी पोडियममध्ये 0.1, 0.2 पण डिफरन्स राहतो. तर एवढी ॲक्युरसी आम्हाला लागते. त्यामुळे एकाग्रतेसाठी आम्ही योगा, मेडिटेशन आणि स्पेशल आमच्या शूटिंगसाठी एक डेव्हलप केलेले एक्सरसाइजेस आहेत. कारण सगळ्यांना वाटतं की आपण एकाग्रता मेडिटेशन करतो म्हणजे नुसते डोळे मिटून एकाच पॉइंटवर निर्वाणामध्ये जायचं, हे आम्हाला अफोर्ड नाही होऊ शकत. कारण शूटिंगसाठी आम्हाला अलर्टनेस पण लागतो. बरोबर. कारण शूटिंग इतकं जर तुम्ही त्याच्या इंट्रिकसीज बघायला जाल, आम्ही पोझिशनमध्ये असतो आणि प्रत्येक ह्युमन बॉडी ही आपल्या पल्स रेट बरोबर हलत असते. बरोबर. आपली बॉडी हलते त्यामुळे आमचा एमिंग एरिया पण त्या रिदमनी हलत असतो. ते हलत असताना बरोबर तो पॉइंट कॅच करून तिथे ट्रिगर खेचणं हे खूप आव्हानात्मक असतं. आणि त्यावेळेला आम्हाला पूर्ण आम्हाला ब्रीद आउट करायला लागतं, म्हणजे आमचे जे मसल्स जे असतात ते रिलॅक्स मोडमध्ये ठेवायला लागतात. ब्रीद इन केलं तर ते इरेक्ट होतं आणि ब्रीद आउट केल्यानंतर रिलॅक्स. तर त्या रिलॅक्स मोडमध्ये आम्हाला ते शूट करायचं. म्हणजे केवढं अलर्टनेस आणि रिफ्लेक्सेस आमचे फास्ट पाहिजे त्याच्यासाठी मग आम्हाला अलर्ट फोकस ठेवायला लागतो. त्यामुळे आम्ही पूर्ण ब्लँक माइंड सेटमध्ये नाही जाऊ शकत. त्यामुळे हे अलर्ट फोकस ठेवणं, हे एकाग्रता ही एक वेगळ्या प्रकारची असते. त्याचे आमचे वेगळे एक्सरसाइजेस असतात, त्याची आम्ही खूप प्रॅक्टिस करतो. पण आता माणूस म्हटल्यावरती आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या आयुष्यात चढउतार हे चालू असतात. सो इमोशनली सुद्धा आपल्याला स्टेबल, म्हणजे तुम्हाला स्टेबल राहणं खूप गरजेचं असेल ना? नक्कीच असतं. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये डे टू डे काय चालू आहे किंवा आपल्या एखाद्या मैत्रिणीबरोबर साधं सुद्धा भांडण झालं तरी ते आपल्या टार्गेटवर रिफ्लेक्ट होतं. हो ना. त्यामुळे जो खरंच सिन्सिअरली एखाद्या आम्ही मोठ्या मेजर टुर्नामेंटसाठी प्रॅक्टिस करत असतो जेव्हा शूटर किंवा कुठलाही ॲथलीट असो, हे लॉजिक सगळ्याच स्पोर्टमध्ये लागू होतं, बीट ॲथलेटिक्स, स्विमिंग किंवा शूटिंग, की तुमचा माइंडसेट क्लिअर, फोकस्ड, विदाउट एनी प्रेशर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मग आम्ही सोशल मीडियापासून तेव्हा दूर राहण्याचं, आता म्हणजे आता सोशल मीडिया खूप झाल्या म्हणून सोशल मीडियापासून किंवा सोशल एंगेजमेंट
अगदी घरातल्या कुठल्या लग्नाला जा किंवा मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला जा, कुठला मूवी बघा, त्या मूवीमध्ये पण काही सेन्सेशनल काही असतील तर ते इनपुट आपल्या माइंड सेटला डिस्टर्ब करू शकतो. सगळ्यापासून आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि मॅक्झिमम वेळ मॅचेसच्या आधी मॅक्झिमम वेळ आम्ही आमच्या प्रॅक्टिस म्हणजे फक्त प्रॅक्टिस नाही पण त्या शूटिंग एरियामध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो. आणि आहार हा सगळ्यांना महत्त्वाचा आहे. आमचे डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट असतात आणि प्रामुख्याने काय आमचं बीपी जेवढं चांगलं लो असेल, हार्ट रेट जेवढा लो असेल तेवढी आमची बॉडी कमी संतगतीने मूव्ह होऊ शकते. तर ह्या सगळ्यावर नियंत्रण राहण्यासाठी मग आम्ही जनरल चांगलं डाएट हेल्दी डाएट फॉलो करतोच, म्हणजे सगळं बेकरी प्रोडक्ट्स किंवा जंक फूड आहे ते आम्ही अवॉइड करतो, एरिएटेड ड्रिंक्स आम्ही अवॉइड करतो, पण शुगर आणि रॉ सॉल्ट ह्याच्यावर खूप नियंत्रण आम्हाला ठेवायला लागतं. अच्छा, हां. ज्यांनी तुमच्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन नाही होणार किंवा शुगरनी शुगर लेवल खूप वाढली तर मग तीही आमच्यासाठी चांगली, जसे पल्स रेट वाढतात तुमचे, मग हे सगळं नॉर्मल राहण्यासाठी सगळ्यावर थोडीशी नियंत्रण असतं. तुम्ही खूप फिट आहात, म्हणजे ऑफकोर्स तुमच्या करिअरचा हा एक भागच असेल ना, आणि ऑफकोर्स यू आर व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. मी स्वतःला खूप सुदैवी समजते की मी माझं पॅशन परस्यू करते, म्हणजे मला देवानी ते एक अपॉर्च्युनिटी दिली की मला जे आवडतंय तेच मी करते. आणि त्यामुळे आपण हे मानसिक समाधान आपल्याकडे असतं. मी रोज जी ऍक्टिव्हिटी करते ते एक मेहनत म्हणून नाही, माझा आनंद म्हणून मला, म्हणजे एंड रिझल्ट इज जॉय, तो माझ्याकडे आहे. आणि मग ते आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या स्वास्थ्यामध्ये रिफ्लेक्ट होतच. आणि खेळ तुम्हाला फिट ठेवतोस, किंवा माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या पाठी धावून धावून मी फिट राहते, माझा मुलगा मला फिट ठेवतो, त्यामुळे हेच ते गुपित आहे. पण आपण हे करिअर म्हणून स्वीकारूया, हे जेव्हा तुम्ही ठरवलं असेल त्याची पहिली स्टेप काय होती? मी कॉन्शियसली असं कधीच नाही ठरवलं की हे माझं करिअर असायला हवं, पण मी प्रॅक्टिस करत राहिले आणि सुरुवातीच्या काळ खूप खडतर होता, कारण आमच्या वेळी नेमबाजी म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं. म्हणजे मला अजूनही आठवत आहे की पत्रकारांना आम्ही घरी बसवायचो आणि आमचे हे इव्हेंट्स आहेत आणि ई नेमबाजी आहे असं आम्ही एकत्र शिकलोय, म्हणायला काही हरकत नाही. त्या काळातले आम्ही आहोत, म्हणजे आमची पहिली टीम आहे जी इंटरनॅशनल पर्यंत पोहोचली. म्हणजे किती साली मी पहिल्यांदाच 1995 ला पहिली माझी इंटरनॅशनल होती, मग ती 10 वर्ष, म्हणजे मला नेमबाजीतलं काहीच साहित्य नव्हतं, मला माझी स्वतःची गन मिळायला 10 वर्ष गेली. मला माझं स्वतःचं, आम्ही एक जॅकेट ट्राउझर घालतो कॅनव्हास किंवा लेदरचं असतं ज्याने आम्हाला सपोर्ट मिळतो, कारण 2.5 किलोची रायफल आम्हाला 2.5 तास उचलायची असते, तर तुमच्या बॅकबोनला सपोर्ट किंवा स्टेबिलिटी येण्यासाठी ते एक आउटगिअर आम्हाला घालायला लागतं. ते किट तेव्हा इंडियात मिळायचं नाही, आम्हाला बाहेरून जर्मनी किंवा कोरियातनं इम्पोर्ट करायला लागायचं. ते महागाचं असेल ना खूपच, तेव्हा 1 लाखाचं वगैरे ते किट जातं तेव्हा. आणि आता त्याची किंमत, पण आता सुदैवाने ते इंडियात बनतं, म्हणजे आमच्यातलाच एक शूटर त्यांनी ते पहिली डीलरशिप घेतली, आता तो स्वतः बनवतो, निलेश राणे म्हणून आहे. तर ते खूप एक चांगला फायदा आपल्याला आपल्या नेमबाजांना आता होतो. पण हे मला मिळायला 10 वर्ष गेली, म्हणजे मला 10 वर्ष असं पंढरीच्या वाऱ्या जसं करतो तसे आम्ही प्रत्येक स्पर्धेला जायचो, बाकीच्या शूटर्सना बघायचो कसे जिंकतायत आणि परत यायचो. पण 10 वर्षांनी मग जेव्हा मला आठवते नॅशनल गेम्स झालेले 92 91 मध्ये मुंबईत होते तेव्हा, आणि त्या गेम्समध्ये मी सगळी गोल्ड मेडल्स जिंकले होते. वाव. आणि त्या प्राईस डिस्ट्रीब्युशनसाठी मंगलाताई अभ्यंकर ज्या हायको प्रॉडक्टच्या होत्या त्या आल्या होत्या आणि नाना पाटेकर आले होते. तर त्या दोघांनी मला प्रत्येक वेळी पोडियमवर गोल्ड मेडल दिलं आणि मग ते दोघे खूप खुश होते. नानांनी तेव्हा मला विचारलं तू ट्रक आणलायस का मेडल्स न्यायला, मग तेव्हा त्यांनी स्वतःहून, म्हणजे मंगलाताई दरवर्षी एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याला त्यांच्या यजमानांच्या नावाने स्पॉन्सरशिप द्यायच्या, स्कॉलरशिप द्यायच्या. पण तेव्हा त्यांनी आमचे जे माझे गुरु होते भीष्मराज बाम, ते आमच्या महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे प्रेसिडेंट तेव्हा होते, तर त्यांना विचारलं त्यांनी की ह्या वर्षीची ही स्कॉलरशिप मला ह्या मुलीला द्यायची, शाळेत नाही तर ह्या खेळासाठी द्यायची. आणि मग त्यांनी मला माझं सगळं किट जे आहे ते स्पॉन्सर केलं.
आणि नाना पाटेकरांनी मला माझी पहिली वेपन घेऊन दिली. अशा रीतीने 8 ते 10 वर्षानंतर मला स्वतःच साहित्य मिळालं आणि मग मी खरी माझी प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू केली. पण तरी मला असं काहीच माहिती नव्हतं की मी पुढे नक्की काय करणार आहे, कारण आमच्या पुढे बघायला आम्हाला कोणीच नव्हतं. 1995 पहिल्यांदा माझी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, इथेच होती, मद्रासला होती तेव्हा. सॅफ गेम्स होते आणि मी एकाच इव्हेंटमध्ये सिलेक्ट झालेले होते. तो इव्हेंट माझा पहिल्या दिवशी झाला, आम्हाला टीममध्ये सिल्वर मिळालेलं होतं. मी खूप खुश होते की पहिल्या इंटरनॅशनलला आपल्याला सिल्वर मेडल मिळालंय. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलींची मॅच होती, ती 50 मीटरची तो इव्हेंट होता. पण काहीतरी एक प्रोटेस्ट आला श्रीलंकन टीमकडून की तुमच्या मुलींची संख्या जास्त आहे, मग ही मुलगी आता खेळू शकत नाही, असं सगळं ते प्रकरण झालेलं. आणि मला त्या इव्हेंटमध्ये खेळायला लागलं. मला त्या इव्हेंटची प्रॅक्टिस नव्हती काय नाही, पण आम्हाला मनामध्ये खूप राग आला होता की आम्ही एवढी तयारी केली, आम्हाला जिंकायचं, आणि म्हणजे असं अनस्पोर्टी मला ते आम्हाला सगळ्यांना वाटलेलं. आणि तो एक मनामध्ये असा राग होता की आपण करूनच दाखवूया. आणि प्रॅक्टिस नव्हती तरी पण मग दुसऱ्यांच्या वेपनवर मी ती मॅच खेळली आणि त्या मॅचमध्ये मी इंडिव्हिज्युअल सिल्वर घेतलं आणि आम्हाला टीम गोल्डही मिळालं. त्यामुळे एवढी सगळी पहिल्याच इंटरनॅशनलची पदकं घेऊन मी घरी आले तेव्हा मी खूप खुश होते. आणि मग तेव्हा मी ठरवलं की नाही, आपण हे आता सिन्सिअरली करायचं, म्हणजे आपल्याकडे जर ते टॅलेंट असेल तर ते जोपासायची जबाबदारी आपली आहे. आणि मी खूप सिन्सिअर प्रॅक्टिस सुरू केली. पण जेव्हा स्ट्रगल चालू होता तेव्हा असं कधीतरी वाटलं असेल का की हे काय करतोय आपण, हे नको करायला, आपण काहीतरी सोपं करूया, असं कधीतरी वाटलं? मला खेळ आवडायचं म्हणून असं नकारात्मक विचार कधी आले नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जर एकटी रेंजवर असते ना, तर कदाचित हा विचार आल्यावर हा इव्हेंट सोडून दिला असता, म्हणजे दुसरं काहीतरी केलं असतं. पण एक फायदा आम्हाला असा झाला की आम्ही एनसीसीच्या सगळ्या मैत्रिणी एकत्र गेलेलो आणि आम्ही ज्या 5-6 जणी सपोर्ट टीम, हा म्हणजे हा 5-6 जणी आम्ही ज्या कीर्ती कॉलेजमध्ये मी होते तिथून आम्ही रेंजवर आलेलो शूटिंग शिकायला, त्या 5-6 जणी आम्ही अजूनही एकत्र आहोत, शूटिंगमध्येच आहोत अजूनही, तेवढ्याच म्हणजे आमच्या फॅमिलीपेक्षा आम्ही जास्त जवळ आहोत एकमेकांच्या. आणि एकमेकांच्या मग मोटिवेशन किंवा सपोर्टमुळे आम्ही टिकून राहिलो. म्हणजे तो एक आम्हाला 5-5 जणींना खूप एकमेकींचा फायदा झाला असं वाटतं. वा, त्या सगळ्या जणींची नावं काय काय आहेत? दीपाली देशपांडे जी माझ्यावर पहिल्या दिवशी शूटिंग रेंजवर आली, एक सुमा शिरूर, आणि मी दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर आम्ही तिघीही महाराष्ट्राच्या मुली 2004 एथेन्स ऑलिम्पिकसाठी पात्र झालेलो होतो. आम्ही तिघी महाराष्ट्रातनं ऑलिम्पिक्सला गेलो होतो. त्याच्यानंतर अनुजा तेरे आता जंग म्हणून आहे, राखी सामंत आणि लीना शिरोडकर असा आमचा ग्रुप अजूनही एकत्र आहे आणि अजूनही सगळे शूटिंग मध्येच आहे. वा, कमाल कमाल. मगाशी तुम्ही सांगितलं की पहिलं वेपन तुमचं नाना पाटेकरांनी घेऊन दिलं तुम्हाला, पण असं काहीतरी असं एक ड्रीम वेपन वगैरे असतं का तुमच्या, म्हणजे तुमच्या भाषेत म्हणायचं तर, की हे आपल्याकडे असलं तर म्हणजे फिर आपली तो निकल पडेल? हो, पहिल्यांदा मी पहिल्यांदा रेंजवर आले तेव्हा इतरांच्या वेपननी खूप फॅसिनेट झाले होते. त्यातलीच एक वेपन मग मला मिळाली. पण जेव्हा मी इंटरनॅशनलला जायचे तेव्हा खूप छान ब्रँडच्या वेगवेगळ्या ऍक्सेसरीज असलेल्या वेपन मी बघायचे. त्याच्यात वॉल्थर .22 KK 300 ही एक मॉडेल तेव्हा आमच्या वेळी खूप प्रसिद्ध होतं आणि ते माझ्याकडे नव्हतं आणि माझे कॉम्पिटिटर्स ते वेपन नेहमी वापरायचे. तर मला असं वाटायचं की ही वेपन माझ्याकडे हवी, मग मी दाखवून देईन काय ते. आणि माझी खूप चांगली प्रगती झाली होती. मी प्रत्येक वर्ल्ड कपच्या फायनल्समध्ये पोहोचायचे. मी वर्ल्ड कप जिंकलेला नव्हता, पण वर्ल्ड कपच्या फायनल्सपर्यंत मी नक्की पोहोचायचे. आणि हे डेव्हलपिंग कंट्री आहे होती तेव्हा आपली ह्या खेळामध्ये, आणि मी खूप छान करत होती. म्हणून एके दिवशी वॉल्थर कंपनीच्या मालकांनी माझ्या कोचला सांगितलं की आम्हाला ह्या मुलीला स्पॉन्सर करायचं आहे. आणि त्यांनी मला एके दिवशी गन माझ्या हातात आणून दिली आणि मला म्हणजे खूप मी आनंदी झाले होते. आणि तीच वेपन घेऊन मी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपला गेले होते आणि त्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचे 4 सुवर्णपदक, मी 4 नवीन रेकॉर्ड सकाळ जिंकले होते. क्या बात आहे. पण असे इंटरनॅशनल लेवलला जेव्हा तुम्ही खेळायला जाता तेव्हाचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का जे तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकाल? इंटरनॅशनलला आमची पहिल्यांदाच म्हणजे आमची पहिली बॅच होती जी कॉम्पिटिशन टू कॉम्पिटिशन आम्ही इम्प्रूव्ह करत होतो. पहिल्यांदा आम्ही जायचो तेव्हा आमच्याकडे खूपच साधे इक्विपमेंट, म्हणजे अगदी जे जॅकेट ट्राउझर तेव्हा आम्ही इम्पोर्ट करू शकत नव्हतो. मग आम्ही लोकल टेलरकडे कॅनव्हास
जीन्सचं जॅकेट जसं असतं तसं घालून जायचं, म्हणजे आम्हाला अक्षरशः तिकडे गेल्यावर आपल्याला जोकर तर म्हणत नसतील ना असा एक तो न्यूनगंड असायचा. आणि तेव्हा फॉरेनचं परफॉर्म पण करायचं, हो, क्रेज असायचं. आणि तेवढं तेव्हा मोबिलिटी किंवा एक्सचेंज काहीच नव्हता ना, इंटरनॅशनल एक्सचेंज तेव्हा खूप कमी होतं. म्हणजे फॉरेनला जायचा हा एक पहिल्यांदा एक्साइटमेंट पण असायची आणि थोडंसं कॉम्प्लेक्स पण असायचं. आणि एवढ्या सगळ्या जणांच्या आपण एवढ्याशा साध्या वेपनी काहीच किट नाही अशा ह्याच्यानी खेळायचं तर थोडंसं नेगेटिव्ह विचार असायचे. पण तरी पण नंतर शूट करून करून मग मला कळायचं की आपल्याकडे काहीच नसताना आपलं ॲव्हरेज त्यांना आपण मॅच करू शकतो. जर मग ही साधनं आपल्याला मिळाली तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, ते तर काही आकाशातनं पडलेले नाही आहेत. उलट आपल्याकडे जास्त टॅलेंट असायला हवं, कारण आपण काही नसताना तिथपर्यंत पोहोचतोय. आणि मग त्या कॉन्फिडन्समुळे आम्ही नंतरच्या पुढच्या कॉम्पिटिशन्समध्ये त्यांना सरपास करून खूप चांगली कामगिरी केली. तुमच्यासमोर असे तुमचे काही कोणी आदर्श आहेत का? पहिला आदर्श म्हणजे माझी आई, की जिनी खरंच खूप आमच्या फॅमिलीला बॅलन्स ठेवलं, जिथे म्हणजे त्या चौकटीत संस्काराच्या राहून आपल्या सगळ्या कलागुणांना कशी वाव द्यायची, तिने आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. आणि तिने पहिल्यांदा हाच मला धडा दिला की पाय नेहमी जमिनीवरच राहू द्यायचे, आणि त्याचा फायदा मला शेवटपर्यंत झाला असं मला वाटतं. त्याच्यानंतर आदर्श म्हणजे कार्ल लुईस, कारण कुठेतरी इनडिरेक्टली त्यांनी माझ्या मनामध्ये ते एक बीज रोवलं की मला काहीतरी करायचं आहे. कारण 1984 जी ऑलिम्पिक्स होती ती मी टी व्हीवर बघत होते आणि सहज बघत होते, म्हणजे असं काही मनात ठेवून नाही. पण त्या ऑलिम्पिक्समध्ये मी बघितलं की एक नाही, दोन नाही, तीन, चार सुवर्णपदकं कार्ल लुईसने जिंकलेली. आणि प्रत्येक वेळी मी ते शेवटपर्यंत बघायचे की ते पोडियमवर उभे राहिले आहेत, त्यांना मेडल मिळते आणि त्या मेडलसाठी त्यांच्यासाठी त्यांचं राष्ट्रगीत वाजतंय. आणि त्याच्यामुळे मी एकदम अशी खूप भारावून गेलेले. आणि मला असं मनात कुठेतरी की मी पण असं काहीतरी केलं पाहिजे, मला पण असं कुठेतरी पोडियमवर उभं राहायचं आहे, माझ्यासाठी असं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि ते असं मी कुठेतरी इनडायरेक्टली माझ्या मनामध्ये ते शेवटपर्यंत होतं. आणि मग सुदैवानी मला हा ही अपॉर्च्युनिटी मिळाली शूटिंगची, त्यामुळे कार्ल लुईसचा पगडा माझ्यावर नक्कीच होता. शूटिंगमध्ये आल्यावर मी दोन शूटर्सना अजूनही खूप मानते. एक तर माझी स्वतःची प्रतिस्पर्धी, म्हणजे अगदी कडवी प्रतिस्पर्धी, जी रशियन आहे, गॅल्किना लिओबाव तिचं नाव होतं, ती तेव्हाची खूप चांगली शूटर होती. आणि एकदम अशी साधी, तिची बॉडी लँग्वेज जर तुम्ही लेनवर, शूटिंगच्या लेनवर बघितली, ती इतकी सिम्पल आणि असं वाटायचं की खरं तिच्याकडनं मी खूप शिकू शकते. पण आमच्यामध्ये एवढी स्पर्धा असायची की लोक अशी बेट लावायची की आज गॅल्किना जिंकणार की आज अंजली जिंकणार. पण आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी होतो. आणि एक पोलंडची शूटर होती रेनेटा मायर म्हणून, ती ज्या परिस्थितीतनं आली आणि ज्या परिस्थितीत तिने ऑलिम्पिकचं, सिडनी ऑलिम्पिकला गोल्ड जिंकलं, ते अक्षरशः म्हणजे अगदी कमेंडेबल होतं. म्हणजे ती लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्यानी तिला सोडलं, तिला लगेच मूल झालं. ती मुलगी त्या ऑलिम्पिक्सला 3 महिन्याची होती, पण तिने ते सोडलं नाही. ते सगळा ट्रॉमा तिच्या मनामध्ये होता, पण तरी तिने तिच्या खेळाला महत्त्व देऊन सगळं पणाला लावून तिने प्रॅक्टिस केली, स्वतःच्या मुलीला एकटीने सांभाळून, आणि तिथे येऊन तिने ते गोल्ड जिंकलं. खूपच सुंदर. म्हणजे ह्या दोघी माझ्या म्हणजे आदर्श आहेत असं म्हणायला हरकत. ज्या वेळेला तुम्हाला सुवर्णपदकं मिळाली आणि तुमच्यासाठी राष्ट्रीय गीत गायला गेलं, त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला? ते म्हणजे शब्दात सांगणं खूपच कठीण आहे, ते तुम्हाला अनुभवायला एक्साइटमेंट वाटते तुम्हाला. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला सगळ्यात जास्त अभिमान वाटलेला जेव्हा मँचेस्टरला मी पोडियमवर उभी राहिले होते, म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स आणि त्याच्या आधी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मँचेस्टरला झालेल्या होत्या. म्हणजे इंग्रजांच्या राज्यात माझ्यासाठी त्या लोकांना 16 वेळा आपलं राष्ट्रगीत वाजवायला लागलं आणि 16 वेळा सगळे माझ्यासाठी उभे राहिले. हे म्हणजे का अश्रू खेळाडूंच्या डोळ्यात येतात हे तेव्हा तिकडे मी अनुभवलंय. म्हणजे तेव्हा लक्षातच राहत नाही की आपल्याला एक कसलं मेडल मिळालंय, आपण कसं शूट केलंय, हे फक्त म्हणजे आपलं राष्ट्रगीत आणि आपण. कोणीच तुम्हाला दिसत नाही, इतके लोक ग्राउंडमध्ये असतात, सगळे टाळ्या वाजवत असतात, पण लिटरली फक्त आपला झेंडा, ते राष्ट्रगीत आणि आपण भारावलेलं असतं, एवढंच असतं. तेव्हा
कमाल कमाल. करिअर सुरू केलं ते वेद पाठक म्हणून आणि नावारूपाला आला ते भागवत. सो भागवत कुठे भेटले तुम्हाला? नाही, आमचं अगदी कांदा पोहे वाला लग्न आहे. कारण मला विचार करायला वेळच नव्हता लग्नाचा आणि ऑलरेडी माझं वय उलटून गेलेलं होतं. कारण मी खेळ सुरूच उशिरा केला. मी 19व्या वर्षी खेळाची सुरुवात केली आणि 25व्या वर्षी बाकीचे जे ॲथलीट आहेत ते रिटायर्ड होतात. पण माझी सुरुवातच तेव्हा उशिरा झालेली आणि पहिले 8-10 वर्ष म्हणजे अगदी खडतर प्रवास होता आणि त्याच्यानंतर मी प्रोफेशनल खेळ सुरू केलेला. त्यामुळे बाकी कुठल्याही डायव्हर्जन्स मला नको हवे होते किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची माझी तेव्हा इच्छाही नव्हती. पण ऑफकोर्स आता आई वडिलांना ते टेन्शन असतं आणि त्यावेळेला ते म्हणजे खूपच असायचं. मग शेजारी पाजारी विचारणार, नातेवाईक विचारणार की मुलीचं वय झालंय काय. मग मला आठवतंय की सिडनी ऑलिम्पिकची तयारी माझी चालू होती आणि त्याच्यासाठी बॅक टू बॅक माझ्या कॉम्पिटिशन्स होत्या. माझं रँकिंग खूप चांगलं होत होतं आणि मग मध्येच मी साधारण 1 आठवडा इंडियात होते. म्हणजे मी यायचे, बॅग बदलायचे आणि परत जायचे अशी माझी परिस्थिती होती. पण मग 8 दिवस मुलगी घरी आहे त्याचा फायदा उठवूया म्हणून माझ्या आई वडिलांनी सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. मग मी आल्यावर 2-3 दिवसांनी मला आईने असंच जरा सांगितलं की बघून तर येऊया. म्हटलं जाऊ दे, आई वडील म्हणून त्यांची बाजूही तेवढीच बरोबर आहे. मी एवढी सेल्फिश नाही होऊ शकत म्हणून मग मी मुलगा बघायला गेले. मंदारच्या घरी आम्ही अगदी व्यवस्थित कांदे पोहे घालून तिथे सगळी बोलणी करून मग पण आम्ही एक टेरेस फ्लॅट होता आमचा अंधेरीला, तिथे आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मला खूप आवडलं. म्हणजे त्यांची फॅमिली खूप आवडली. माझा जो धीर आहे तो तेव्हा आर्मीतनं जे शॉर्ट कमिशन सर्व्हिसमधनं समीर आला होता. माझी जी जाऊ आहे गीता ती तेव्हा फार्मसिस्ट झाली होती त्यामुळे आता ती PhD तिने केलेलं आहे. त्यामुळे घरातलं वातावरण खूप छान होतं आणि माझ्या सासू सासऱ्यांचं तेव्हाचं लव्ह मॅरेज होतं. त्यामुळे मला ते खूप कम्फर्टेबल वाटलं की अगदी म्हणजे ट्रेडिशनल असं नाही, म्हणजे मला वाव मिळेल माझ्या करिअरसाठी. आणि मंदारला पण असंच कोणीतरी हवं होतं की बायको नको, मला एक मैत्रीण हवी असं ते त्यांनी मला पहिल्या वाक्यात सांगितलं तेव्हा आय वॉज व्हेरी हॅप्पी. ते स्वतः काय करतात? ते स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा. अच्छा. आणि मग नंतरच्या 3 दिवसात त्यांनी सांगितलं आपण 3 दिवस भेटू, आपण बोलू आणि आपल्याला बरं वाटलं तर आपण जो काय डिसिजन आहे ते घेऊ. मग नंतरचे 2 दिवस आम्ही बाहेर भेटलो, गप्पा मारल्या, एकमेकांशी चांगलं पटलं आमचं. आणि मग त्या दिवशी रात्री म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी आम्ही एकमेकांना हो म्हटलं त्या दिवशी रात्री मी युरोप सर्किटला निघून गेले आणि केवळ 45 दिवसांनी मी परत आले. म्हणजे मला तेव्हा आठवत संदूकच आठवत होतं मंदार कसा दिसतो. मग मंदार आणि आई माझे आई बाबा मला एअरपोर्टवर न्यायला येणार होते. मग मी आईला तिथूनच सांगितलं तू त्याच्या बाजूला उभी राहा म्हणजे मला कळेल नक्की कुठला मुलगा आहे. तर अशा प्रकारे आमचं लग्न जमलं. पण लग्नानंतर खूप छान आमच्या घरी वातावरण आहे. मला नेहमी माझ्या सासू सासऱ्यांनी मदत केली आहे, म्हणायला हरकत नाही. माझी बॅग भरणं किंवा मी कुठल्याही क्षणी घर सोडून गेलं तरी सगळी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी मला कधीच माझ्या घरावर पडली नाही. तो खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल तर 100% फोकस तुम्ही तुमच्या करिअरमध्ये देऊ शकता. आणि लेख आहे ना? हो, आराध्य. एकुलता आहे. काय करतो आता? तो लहान आहे, 8 वर्षाचा आहे. अच्छा. त्याला खेळाची पण माझ्यासारखीच आवड आहे. अजून काही फिक्स असं काही रूट अजून झालेला नाही. तर मी त्याला कुठलंही कंपल्शन करत नाही. त्याला तुला जो खेळ आवडेल तो तू खेळत राहा. जिथे तुला वाटेल की हे कंटिन्यू करायचं, अभ्यास तर अभ्यास, खेळ तर खेळ, आठ तर आठ, मी तुला नक्कीच प्रोत्साहन. आणि तुमची अकॅडमी सुद्धा आहे ना? माझी अकॅडमी आहे, अंजली भागवत शूटिंग अकॅडमी या नावाने आहे. पुण्यातच आहे. आणि एक मेडालियन शूटिंग फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे. तर ते आम्ही कोलॅबोरेशन मध्ये मी चालवते. म्हणजे 2 सेंटर्स आहेत सध्या. एक बालेवाडीमध्ये सगळे नॅशनल लेवल शूटर्स प्रॅक्टिस करतात आणि रेणुका स्वरूप हायस्कूल आहे तिथे माझं अजून एक पुण्यामध्ये सेंटर आहे. तर पुण्यातल्या मुलांना तेवढा लांब प्रवास नको म्हणून तिकडे मी मुलांना शिकवते. साधारण 35 ते 40 स्टुडंट्स माझ्या अकॅडमीत प्रॅक्टिस करतात. वा. आणि एकंदरीत आतापर्यंत किती मुलांना तुम्ही घडवलेत?
एकंदरीत खूप झालंय, म्हणजे 70-80 वर स्टुडंट झाले आहेत. आणि खास करून प्रियेशा देशमुख म्हणून एक शूटर आहे, ती डेफ शूटर आहे. हा, मी तिला ऐकू येत नाही, तर ती डेफ कॅटेगरीमध्ये खेळते आणि डेफ कॅटेगरीची ऑलिम्पिक वेगळी असते. तर डेफ ऑलिम्पिक्समध्ये तिला गेल्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं. आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिला डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. म्हणजे दोन शूटर्सना एशियन चॅम्पियनशिपची इंडिव्हिज्युअल मेडल्स आहेत. तिला तुम्ही ट्रेन केलं? येस. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा या खेळायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला एवढा सपोर्ट नव्हता, किंवा कुठेतरी तुम्ही जाऊन शिकाल हे ऑप्शन नव्हतं जे तुम्ही आता इतर मुलांसाठी क्रिएट केलं आहे. आणि आत्ता त्यांना एवढी सपोर्ट सिस्टीम आहे, तर हे एवढंसे बदले तर तुम्हाला त्या मुलांमध्ये प्रोग्रेस तेवढं जास्ती प्रमाणात दिसतंय? मला तर वाटतं आजची जी जनरेशन आहे खूप स्मार्ट आहे आणि खूप हुशार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याची कारणं पण आहेत, त्यांना एक्सपोजर आहे, रीच त्यांचा खूप हाय आहे आमच्यापेक्षा, आणि सगळं अवेलेबल आहे आत्ता. त्यांना सगळ्या ॲक्सेसरीज पाहिजे ते त्यांना सगळं अपडेटेड नॉलेज आणि फॅसिलिटीज सगळं अवेलेबल आहे. एफिशियन्सी वाढली आहे, पण त्याच्याबरोबर डिमांडही तेवढा, म्हणजे स्पोर्ट्स तेवढं डिमांडिंग झालेलं आहे. तेवढं जेवढं आपल्या राज्यात किंवा देशात पार्टिसिपेशन वाढलंय तेवढं जगभरात पण वाढलंय. पूर्वी आम्ही जायचो तेव्हा मे बी इंटरनॅशनली 5,000 शूटर्स असतील, आता इंटरनॅशनली 50,000 झाले असतील. त्यामुळे तेवढी कॉम्पिटिशन पण वाढलंय, त्यामुळे त्यांना तेवढं अपडेट राहणं गरजेचं आहे. पण ते खूप स्मार्ट आहेत, म्हणजे आम्हाला पूर्वी फॉरेनचा जो न्यूनगंडा आहे तो आता या मुलांना अजिबात नाही. म्हणजे असं जायचंय म्हणजे आपण श्रेष्ठ, हा जो त्यांना ॲटिट्यूड आहे ना, हा विच वर्क्स फॉर येस, खेळासाठी खूप काम करतो. म्हणजे लोकांना आजकाल जे वाटतं ही काय आगाऊ मुलं आहेत आजच्या पिढीची, पण तो आगाऊपणा खेळामध्ये खूप उपयोगी पडतो. पण हुशारही आहेत आणि त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी लवकर कळते, ती मॅच्युरिटी लवकर येते. माझ्याकडे 15 वर्षाचा जे स्टुडंट्स आहेत ते 25 वर्षाचे पण स्टुडंट्स आहेत, पण त्यांच्या विचारसरणीतला फरक जरी असला ना तरी मॅच्युरिटी सेम असते आणि त्याच सिन्सिअरिटीने ते प्रॅक्टिस करतात आणि त्या ॲटिट्यूडमुळे त्यांना रिझल्टही लवकर मिळतात. मला तर नवीन पिढीकडनं खूप अपेक्षा आहेत. आणि आता एवढं शूटिंग वाढलेलं आहे आणि अगदी म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जाल देशाच्या, तर तिकडे तुम्हाला शूटिंग रेंज ही सापडणारच सापडणार. आणि आता सगळे अवेलेबिलिटी वेपन आणि ॲक्सेसरीजची असल्यामुळे हा खेळ वाढत चाललेला आहे आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आता आपली इंडिया ही जगामध्ये ॲज अ टीम नंबर 1 पोझिशनवर आहे. आत्ता जो ज्युनियर वर्ल्ड कप गेल्या आठवड्यात झाला त्याच्यामध्ये आपण नंबर 1 पोझिशनवर आलो आणि आपल्या मुलांनी 6 ते 7 गोल्ड मेडल्स इथे जिंकलेले आहे. तुमचे फॅन्स खूप असतील ना? हो, फॅन्सचे काही एक्सपिरियन्सेस सांगू शकाल? ॲक्च्युली जेव्हा मी सुरुवात, म्हणजे माझ्या पीक परफॉर्मन्समध्ये मी जेव्हा होती तेव्हा हा खेळ तेवढा प्रसिद्ध नव्हता. म्हणजे तेवढा लोकांना, म्हणजे कॉमन मॅनला तेवढा ह्या खेळाबद्दल माहिती नव्हती. पण तरी कॉमनवेल्थ नंतर किंवा माझ्या सिडनी ऑलिम्पिक्स नंतर हळूहळू तो लोकांपर्यंत पोहोचायला लागला आणि मग मला हळूहळू कळायला लागलं की मला ओळखता येत. किंवा मी इतर वेळी सहज मार्केटमध्ये जायची, पण आता मी सहज गेली तरी मला 4 जण येऊन माझ्याशी बोलतात, माझी सही मागतात. किंवा मी एअरपोर्टवरनं आले की एअरपोर्टचे कस्टम्स अधिकारी माझ्याकडे येऊन सही मागतात. हा फरक हळूहळू मला जाणवायला लागला. आणि जेव्हा मी वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड नंबर 1 झाले होते तेव्हा परत आल्यानंतर आमचं सहारा इंडियातर्फे एक कौतुक समारंभ होता, तर तेव्हा मूवीज तर आपण त्या वयात खूप बघतो, तर तेव्हा ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड होती आणि तिचे खूप पिक्चर्स पण फेमस झाले होते, ती आम्हाला आवडायची. आणि तिने आमचं फेलिसिटेशन केलं होतं आणि तिने खास करून माझं नाव घेऊन तेव्हा स्टेजवरती बोलली की यू हॅव वन 4 मेडल्स फॉर द कंट्री आणि यू आर नाव वर्ल्ड नंबर 1, की मला खूप तुझा अभिमान आहे. आणि आय वॉज लाईक वाव, की आपण ज्यांना एक सेलिब्रिटी म्हणून बघतो ते आपलं कौतुक करतात, तर छान वाटतं, त्यांना आपलं कौतुक वाटतंय आपल्याबद्दल. वा, खूप छान. बरं, हे सगळं तुम्ही करता, करिअर उत्तम करता, संसार बघता, आणि काही हॉबीज आहेत का? हॉबीज म्हणजे मला संगीताची वेळ मिळतो का? वेळ तेवढा नाही मिळत, पण जे काही काम करायचंय ते त्याच्या थ्रू करू शकतो का हे मी बघते. कारण
तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायला, फ्रेश ठेवायला, किंवा एक तुमचा एक रिज्युमिनेशन किंवा रेस्ट पिरियड असतो, तर त्यामध्ये मग ह्या गोष्टी कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते. मला गाणी ऐकायला खूप आवडतात, मला प्रवास करायला खूप आवडतात. मग आम्ही ठरवतो की आता असं असं कॉम्पिटिशनमध्ये गॅप आहे, मग आम्ही गाडी घेतो आणि जातो कुठेतरी. तर प्रवास मला जास्त करून आवडतो करायला. अंजली, तुमची ओळख करून देताना मी म्हणाले होते की चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स असा किताब तुम्ही पटकावलाय, आणि तो तुम्ही एकमेव भारतीय आहात जिला तो किताब मिळालाय. सो वी आर रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. पण हे काय हे जरा नीट एक्सप्लेन करू शकाल का? आमच्या दरवर्षी चार वर्ल्ड कप असतात, म्हणजे चार ग्रँड स्लॅम जसे टेनिसमध्ये असतात तसे आमचे चार वर्ल्ड कप असतात. आणि त्या वर्ल्ड कपमध्ये ज्यांना मेडल मिळतं त्या मेडल विनर्ससाठी एक वर्ल्ड कप फायनल अरेंज केलेली असते, आणि ती खूप प्रतिष्ठित अशी कॉम्पिटिशन आहे आमच्यासाठी, जी फेडरेशन, इंटरनॅशनल फेडरेशन ठेवते. आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये जे जिंकतात त्यांच्यामध्ये मग चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ही कॉम्पिटिशन घेतली जाते. आणि 2002 मला आठवते माझं वर्ल्ड कप, म्हणजे बरीच वर्ल्ड कपची मला मेडल्स होती, मग वर्ल्ड कप फायनलसाठी माझं सिलेक्शन झालं. आणि वर्ल्ड कप फायनलला जाताना मला अजूनही आठवतं की माझा पासपोर्ट हरवला रस्त्यामध्ये, आणि त्या टेन्शनमध्ये मी होते. आणि तेव्हा म्युनिकमध्ये ती कॉम्पिटिशन होती, आणि मग विदाऊट पासपोर्ट मी तिथे पोहोचले. आणि पासपोर्ट आमच्यासाठी महत्त्वाचा असतो कारण आमच्या पासपोर्टवर आमचे वेपन रजिस्टर असतात, आणि त्याच्याशिवाय आम्ही कुठली कंट्रीची बॉर्डर क्रॉस नाही करू शकत. पण मग मला कॉन्सुलेटमध्ये जाऊन टेम्पररी पासपोर्ट घेऊन हे सगळं प्रकरण करायला लागलं, त्यामुळे मला प्रॅक्टिस मिळाली नाही. आणि डिरेक्टली दुसऱ्या दिवशी मला मॅच खेळायला लागली वर्ल्ड कप फायनलची, आणि मग वर्ल्ड कप फायनलची मॅच माझी खूप छान झाली, आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये मला सिल्वर होतं, आणि मी खूप आनंदित होते. आणि मी घरी फोन लावला तेव्हा मंदार बाम सरांबरोबरच कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये होता, आणि दोघांना ती न्यूज एकदम मिळाली तर दोघंही खूप खुश होते. आणि मग मी सगळं माझं सामान पॅक करत होते तेव्हा ज्युरीज आले आणि म्हणाले की यू हॅव टू बी हरी, यू हॅव टू रिपोर्ट टू द फायनल रेंज. तर मला वाटलं त्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँड झालं, म्हटलं नो सर, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय कॉम्पिटिशन अँड आय हॅव वन द कॉम्पिटिशन. सो नो, यू हॅव वन, दॅट इज वाय यू आर रिक्वायर्ड देअर. तेव्हा मला कळलं की काहीतरी आहे. आणि मग मी माझं सामान घेऊन तिथे पोहोचले, कारण मी पहिलीच भारतीय होते जिनी वर्ल्ड कप फायनल जिंकली होती. अच्छा. आणि मग तेव्हा मला कळलं की अशी काहीतरी एक स्पर्धा असते, आणि ती एकच एकमेव स्पर्धा आहे जिथे मुलं मुली एकत्र खेळतात, नाही तर मुलींच्या वेगळ्या आणि मुलांच्या वेगळ्या इव्हेंट्स असतात आमच्या. आणि मी पोहोचले तेव्हा मला कळलं की चार मुली आणि पाच मुलं ऑलरेडी तयार आहेत तिकडे, आणि सगळे मेडल विनर्स आहेत. तेव्हा त्यांनी मला समजवलं की मेडल विनर्समध्ये आम्ही ही कॉम्पिटिशन घेतो, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. आणि मला एकदम असं शॉक होतं की बापरे, आता आपण काय करायचं. आणि मी तेव्हा बाम सरांना परत फोन लावला की सर, अशी अशी स्पर्धा आहे आणि मला लगेच खेळायला सांगतायत. तर मला खूप भीती वाटते. तेव्हा मला बाम सरांनी एकच वाक्य सांगितलं होतं की तुला काय दुसरा विचार करायचा आहे, तुझ्यासाठी तेच टार्गेट आहे, तीच वेपन आहे, आणि ते तोच ट्रिगर आहे. तुला फक्त तुझं काम करायचं आहे, फक्त प्रत्येक शॉट हा तुझ्या प्रत्येक श्वासा इतका महत्वाचा आहे एवढं समज. म्हणजे एक जरी श्वास चुकला तर तुझं आयुष्य गेलं. तसंच प्रत्येक शॉटला तो ती सिन्सिअरिटीनी तुझे एफर्ट्स दे आणि बाकीचं काहीच विचार करू नकोस. आणि त्या मोटिवेशनमध्ये मी गेले. आणि मग तो एलिमिनेशन राऊंड असतो, पहिल्यांदा 10 शॉट मारायचे आणि 11व्या शॉटपासून ज्याचे लोएस्ट स्कोर आहे तो एलिमिनेट होतो. असं करत करत पहिली पाचही मुलं बाहेर गेली. पाचही मुली राहिलो आणि त्याच्यामध्ये ती गॅल्किना पण होती जी माझी कॉम्पिटिटर आहे, माझी आवडती शूटर. आणि मग बाकीच्या सगळ्या मुली गेल्या, गॅल्किना थर्ड लास्ट होती, ती सुद्धा गेली. आणि मी आणि गाओ जिंग म्हणून एक चायनाची शूटर होती, आम्ही दोघी होतो. आणि ती चायनीज शूटर फायनल्स जसे आमचे वेगळे असतात त्याच्यामध्ये ती खूप निपुण होती, खूप प्रसिद्ध होती. तिने सिडनी वर्ल्ड कपमध्ये तेव्हा ब्रॉन्झ मेडल ही जिंकलेलं होतं, म्हणजे ऑलिम्पिक मेडलिस्ट होती. आणि आम्ही दोघीच रेंजवर. आणि ती स्पर्धा म्युनिकमध्ये खूप जर्मनीमध्ये फेमस आहे आणि खूप क्राऊड त्या स्पर्धेला जमलेलं. आणि माझं पल्स रेट वाढत चाललेले होते की बापरे. आणि मग मला कळलं की आता दोघींचे स्कोर 0 झाले आहेत, म्हणजे मी पहिलं जे मारले आहेत ते काहीच आता काउंट होणार नाहीत. आणि आम्हाला परत दोघींना 3 शॉट्स मारायचे आहेत आणि त्या 3 शॉट्सची टोटल जिची जास्त होईल ती जिंकणार. आणि मग जे काय होईल मी ते बाम सरांचं परत सांगितलेलं वाक्य आठवलं की आय जस्ट हॅव टू फोकस अँड शूट. आणि मी शूट केलं. म्हणजे नंतरच्या 2 शॉटमध्ये आमच्या दोघींमध्ये फक्त 0.2 चाच डिफरन्स राहिला होता लास्ट शॉटला.
पण सुदैवाने जे सगळे स्पेक्टेटर्स होते त्यांना मी जिंकायला हवी होती, कारण मी पहिली इंडियन होती, त्यामुळे इंडिया इंडिया करून ते, पण त्या आवाजाने पण मला अजून प्रेशर माझं वाढत गेलं की त्यांना सुद्धा मी काहीतरी चांगलं कराय म्हणजे अपेक्षा आहेत माझ्याकडनं. मग मी ठरवलं की आपल्याला कोचनी, माझे जे लोकल कोच होते संजय चक्रवर्ती म्हणून, तर त्यांनी मला शिकवून ठेवलं होतं की जेव्हा तुमचं टॅलेंट मॅच होतं तेव्हा तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी किंवा टॅक्टिक्सनी खेळायला लागतं. आणि मग मला समजलं की ही ती वेळ आहे. मग तेव्हा मी असं ठरवलं की लोकांचं लक्ष माझ्याकडनं दुसरीकडे कसं घालवायचं आणि मी कसं ते एकत कॉन्सन्ट्रेट करायचं, तर मी ठरवलं की मी तिला पहिल्यांदा शूट करायला देणार, कारण मला 50 सेकंद मध्ये एक शॉट मारायचा असतो, म्हणजे 50 सेकंड संपली की 0. मग ते गॅम्बल होतं पण ते मला करणं भागच होतं. मग मी ती शूट करेपर्यंत मी फोकस धरून राहिले की लेट हर शूट हर शॉट फर्स्ट, आणि तिने केला आणि मग सगळ्यांचं लक्ष तिच्या मॉनिटरवर जाऊन ते त्या स्कोअर्समध्ये बिझी होते, आणि तेवढ्या ह्याच्यात मी माझा शॉट मारला आणि तो खूप चांगला लागला. म्हणजे तिचा 10.3 होता आणि माझा 10.6, म्हणजे गुड स्कोर होता. आणि मी पहिल्यांदा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हे टायटल इंडियासाठी जिंकलं आणि देन आय वॉज डिक्लेअर्ड वर्ल्ड नंबर 1. आम्हाला ना रिजनल याच्यामध्ये स्टेजवरती किंवा सिरियल किंवा फिल्म्समध्ये आम्हाला एखादा अवॉर्ड मिळाला तरी आम्हाला एवढा आनंद होतो रिजनल लेवलला. तुम्हाला काय वाटत असेल आणि हाऊ कॅन यू स्टे सो ग्राउंडेड, काय करता त्याच्यासाठी तुम्ही? मला जेव्हा अवॉर्ड मिळतं त्या दिवशी मी खूप खुश असते, पण मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात ते अवॉर्ड्सपेक्षा त्याच्या मेमरीज आणि एक्सपिरियन्स असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे मला आता असं आठवत नाही की मी खेलरत्न अवॉर्ड आता कुठल्या शोकेसमध्ये कुठे ठेवलंय, अर्जुन अवॉर्ड मी कुठे ठेवलं, छत्रपती अवॉर्ड मी कुठे, पण मला ते कशामुळे मिळालं त्या शूटिंगचा प्रत्येक शॉट आठवतोय आणि तो मी अजून एन्जॉय करू शकते. मला अजूनही तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा शेवटचा शॉट मी कसा मारला होता आणि मी कशी आनंदित झाले होते, किंवा वर्ल्ड कप जिंकताना जेव्हा मी गॅल्किना बरोबर स्पर्धा करायचे तेव्हा मला काय प्रेशर आणि मी काय स्वतःशी सेल्फ टॉक्स करायचे, हे सगळे जे अनुभव एक्सपिरियन्स आहेत ना ते मला जास्त आनंदाचे वाटतात, किंवा मला त्याच्यापासून जास्त जॉय मिळतो असं मला वाटतं. की अवॉर्ड्स आहेत ते मोटिवेट पण करतात आणि इट्स अ टोकन ऑफ लव फ्रॉम द सोसायटी. म्हणजे छान वाटतं की आपल्या सगळ्या सोसायटीने आपलं अप्रिशिएट केलं आपण जे काय मेहनत घेतोय ती, पण त्याच्यापेक्षाही मी जास्त व्हॅल्यू ह्या एक्सपिरियन्स आणि अनुभवांना देईन असं वाटतं. आताच्या या सगळ्या यंग शूटर्सना तुम्ही काय सांगाल? यंग शूटर्स सगळे खूप टॅलेंटेड आहेत, त्यांच्यामध्ये ती जिद्द पण आहे, ॲटिट्यूड पण आहे. फक्त मी त्यांना आईने सांगितलं तेवढंच सांगेन की पाय जमिनीवरचे सोडू नका, मेहनतीला दुसरा पर्याय नाही आहे. सगळेजण सिन्सिअरली त्याच्यामध्ये काम करतात, पण फक्त आपल्यावर स्वतःवर आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी दिवसभर काम केलं आणि शेवटच्या क्षणाला विचार केलात की अरे हे बरोबर होतं का नाही, तर सगळं तुमचं डॉंकी वर्क होऊन जातं. पण तुम्ही स्मार्ट वर्क केलं आणि पूर्ण आत्मविश्वासाने केलं ना, तर तुमचं चुकीचं काम सुद्धा तुम्हाला यश देऊन जातं. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हे मी माझ्यासाठी करते, कारण मी ठरवलंय माझ्या रिझल्टला किंवा माझ्या अपयशाला कोणीही रिस्पॉन्सिबल नसणार, मी स्वतः असणार. हे जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट हे करता तेव्हा मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. खूप बरं वाटलं तुमचं, थँक्यू. खूप मजा आली, खूप काही शिकायला मिळालं. And I'm so proud of you. Thank you so much. तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, एक वेगळं वळण.